नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेल्या 5 दिवसापासून हल्ला बोल यात्रेची सुरुवात झालेली आहे। आज हल्ला बोल यात्रा ही वर्धा जिल्हा पार करून नागपूरकडे येत आहे। आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे यासोबत सुप्रिया सुळे अनेक दिग्गज नेते रस्त्यावर उतरलेले आहे सरकारच्या विरोधात। आणि या दरम्यान त्यांनी अनेक शेतकऱ्यांशीही चर्चा केली। ग्राउंडवर जाऊन शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, शेतकरी कर्जमाफीनंतरची परिस्थिती काय आहे याचा आढावाही या नेत्यांनी घेतला। पाहूया अजित पवार शेतकऱ्यांशी काय बोलले। 25 म्हणजे 10 चा उतारा पडायचा, आता किती पडेल? 12-15 पर्यंत जाईल। 10 क्विंटलचा म्हणल्यावर भाव काय मिळतो? आता सध्या तर भाव कमीच आहे, काल वाढलं तो किती? 14-15 बोनस नाही मिळाला।